हिंगणघाट जळीत कांडातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झालाय. पीडितेच्या मृत्यूनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलंय. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली, तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात त्यांनी पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुप्रिया यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दुःख व्यक्त केलंय. पहा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर तमाम महाराष्ट्राच्या जनतेने निषेध केला. अशा प्रकारच्या घटना कदापि महाराष्ट्रात म्हणजे नवीन देशात कुठेही घडता कामा नाही. आपण नेहमीच महिलांना प्रोत्साहन देतो, महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडतो. परंतु काही नराधा काही विकृत अशा प्रकारच्या काही गोष्टी करतात की आधुनिक सोडण्यासाठी भय आपण शेवटपर्यंत ती त्याच्यातनं बाहेर पडावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केला. डॉक्टर पण प्रचंड कष्ट घेत होते, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं आणि ती आपल्याला सोडून गेली. मी तिच्या वडिलांचं पण स्टेटमेंट त्या ठिकाणी वाचलं. कुठल्याही व्यक्तीचं मन लावून टाकणारी अशा प्रकारची ती घटना आणि या प्रकारच्या घटना अजिबात घडता कामा नये म्हणून कठीण कायदे केले पाहिजे. लोकांना थाक वाटला पाहिजे. अशा प्रकारे कुणी काही प्रयत्न केला तर त्याला तो प्रयत्न करत असताना आपण असा जर प्रयत्न केला तर आपण आयुष्यात परत राहू शकत नाही. ही भावना जोपर्यंत अशा विकृती असणाऱ्या माणसांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या करता केंद्र सरकार, राज्य सरकार, सगळीच राज्य सरकार यशस्वी होत नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने या गेलेल्या आपल्या बहिणीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली त्या ठिकाणी देणार नाही. आणि म्हणून माझी स्वतःची अपेक्षा आहे, आम्ही परवाच उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस मंदिर मंडळाची मीटिंग चालली होती त्या मीटिंगमध्ये देखील आमच्या दोन्ही भगिनी वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर दोघी भगिनींनी त्याच्यामध्ये फार महत्त्वाची काही भूमिका मांडली. सगळ्यांनीच ती उचलून धरलेली आहे. गृहमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनीच घातलेलं आहे. आणि कदापि महाराष्ट्राने देशामध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. म्हणून समाजाचं पण प्रबोधन झालं पाहिजे आणि राज्य सरकारच्या पोलीस खात्यांनी पण अतिशय एक आदरयुक्त दबदबा समाजाला वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं काम करण्याची नितांत गरज आहे.